सड़क। ओ भाई लाई तो माहौल ठंडा गया। ये भाई ये उल्टी में कसा है कसा काम ना भाई कोपरा से राज जोड़ता। गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार। तर मंडळी 12 वाजलेत आणि जस्ट वाजी आंघोळ झाले आणि कालचा भाऊबीजेचा दिवस खूप सुंदर गेला असेल सर्वांचा, परंतु आम्हाला काल भाऊबीज करायची नव्हती त्यामुळे सो आम्ही भाऊबीज केली नाही। परंतु सर्वांनी खूप सुंदररित्या भाऊबीजचा दिवस पार पाडला आणि आता माझी आंघोळ वगैरे झाले आणि आता मस्त नाश्ता करतो। चले खाओ बोडी बनाओ जिद्ला बोडी बनवायला काय नाश्ता दे तुला समोसे ज्यांना पाहू बसलो आता नाश्ता करायला आणि इकडे बघा आपण चौघ तुम्ही आणाल नको मला नाश्ता भाई सकाळ दर नाश्ता तुमची बात बरोबर आहे परंतु पाहुणे येताना जरा खायला आणतात घरच्यांना। तुम्ही काय आणले? आम्ही पाहुणे रोजची मंडळी आहेत गाईज। सो आता मस्त नाश्ता करतो। चली नाश्ता करून आता आम्ही आलो बाहेर आणि आता आम्हाला काय उद्योग नाही तर आम्ही बसलो इथे गाडीवरती। पाहुणे येतो तुला गाडी चालवतो? उद्योग नाही सुजलला येते ना। सुजल शिकला ना? मला फोर व्हीलर शिकायची आहे। शिकवशी म्हणताना शिकवत्या भारी वाटतंय बाबू। होय भारी वाटत फोटो काढू एक फोटो काढू फोटो काढू। मंडळी आता वाजले दुपारचे 3:30 आणि त्या दिवशी जे टी शर्टची ऑर्डर दिली होती ना त्या टी शर्ट झाल्यात। सो त्या टी शर्ट मस्त घेऊन येतो आता। आपल्यासोबत येतो आता विजय आणि यांना दोघांना काही घेत नाही मी आता कारण स्कूटी घेऊन चाललो। पोलीस वगैरे असतात पकडले तर लफडा होऊन जाईल। भाऊनो नेक्स्ट टाइम जाऊ आपण सोऱ्या। सो मंडळी निघतोय आम्ही आता। पोचलो जिथे आम्ही टी शर्ट बनवायला दिल्या होत्या। बघा सिद्धिविनायक एंटरप्राइजेस इथे आम्ही टी शर्ट दिल्या होत्या। सो आता टी शर्ट घेतो इथं आणि मला लगेच निघतो। बघा अशा प्रकारचे आम्ही टी शर्ट दिली आहे आणि सो सर्व टी शर्ट झाल्यात आमच्या। इकडे पुढे नागाव नाव आहे, इथे टीमचं नाव आहे आणि इकडे जर्सी नंबर आणि नाव। थँक्यू दादा, खूप कमी वेळा दादाने आपल्या जे टी शर्टचं प्रोसेस होती ती कम्प्लीट करून दिली आणि नक्कीच तुम्ही दादाच्या शॉपला व्हिजिट मारा सिद्धिविनायक एंटरप्राइजेस। नेवाली नाक्यामध्ये तुम्ही इंटर झाले ना तर राईट साईडला दादाचा शॉप आहे तर तुम्ही येऊ शकता। एस टी शर्टसुद्धा घेऊन दिलं आहे आणि हा आहे बिल आणि एकदम रिझनेबल प्राईजमध्ये आम्हाला टी शर्ट भेटलं। सो आता निघतो घरी। विजय पाडेल विजय मडवी जायचं का? चालवतं चालव चला गाईज मीच चालवतो गाडी। टी शर्ट आम्ही ठेवलं डिक्कीमध्ये। सो निघतोय आता। आता आम्ही थांबलोय शेवपुरी खायला। शेवपुरी म्हटलं तर आपली फेवरेटच आहे ते आमची शेवपुरी। काय आता खाऊन झालं आणि आता निघतोय घरी। काय आता आलेत आपल्याला सबस्क्रायबर आपले भेटायला। तर बघा मस्त दुपारी कडक उन्हामध्ये ते सायकली सुद्धा चालवत आहेत। तुम्हाला ऊन नाही लागत का? हा मजा येते सायकल चालवला? ओके जरा सायकली सावका चालवा। गाड्या बिड्या येतात रस्ते मोठ्या मोठ्या। हा का जा आता घरी येऊन मस्त रेडी झालोय आणि ज्या आम्ही टी शर्ट आणले होते ते आता वियर केलंय मस्त आम्ही आणि शूज वगैरे घालून मस्त रेड झालोय आणि इकडे बघा सर्व रेड रेड आणि आपली लालपरी पण रेड म्हणून हा कलर चॉईस केलाय मी गाईज। आणि आपल्या गाडीचा नंबर बघा 54-34 आणि बाई जरा फ्रंटनी दाखव आपल्या सॉरी बॅकनी दाखव भाऊ बॅकनी दाखव अरे माझी जर्सी दाखव भावा हा दाखव गाईज बघा 54-34 जिंच रे हो ना। सो चला आता निघतोय गाडी घ्यायला लागेल तुम्हाला। अजून दोन प्लेयर आलेत आमचे आणि जवळजवळ आता 15 जण आम्ही येणार आहोत तिथे। 15 जण आम्ही टी शर्ट ज्या दिल्या होत्या ते 15 प्लेयर जवळ जमणार आहेत थोड्या वेळातच।
आणि आता चाललोय आम्ही क्रिकेट खेळायला. सो कुठे चाललोय काय चाललोय ते थोड्याच वेळात तुम्हाला समजणार आहे. सो आता आम्ही निघतोय इथं. इकडे बघा पूर्ण रेड जर्सी मध्ये आमची टीम उतरली आहे आणि इथे ग्राउंड जे समोर 40+ असतात त्यांच्याशी आता आम्ही मॅच खेळणार आहोत. तर बघूया सर्व प्लेयरांची जरा आजची इच्छा जरा जाणून घेऊया. आजच्या या सीझन मध्ये ते सज्ज आहेत का खेळण्यासाठी. निशान काय बोलतोय पहिला प्रश्न तुला विचारतोय. आजच्या या हंगामामध्ये काय तुझं काय प्रयत्न घेऊन उतरशील मैदानामध्ये. आपण आपलं नेहमी 100% देतो. आज पण 100% देणार. आणि नक्कीच तुझ्या टीमचा शेटीलवन नाव आहे. पहिली तर त्या शेटीलवन नावाबद्दल विचारतो मी सर्वांनी. पहिली इथे समोर आहे मी सर्वांना प्रश्न विचारतो. हा शेटीलवन नावाची भाई दहशतच वेगळी. कशावरून नाव पडला. कशावरून नाव पडला म्हणजे आम्ही फक्त 11 जणच उतरलेलो मैदानात आणि तेव्हापासून आम्ही आमचा जो संघ होता त्याला आम्ही नाव दिलं शेटीलवन आणि आजपर्यंत शेटच येतो. नक्कीच गाईज बघा खूप सुंदर दिसतात सर्वांच्या सेमसेम जर्सी आणि त्याच्यामध्ये आज प्रतीक सुद्धा जुडलाय आणि सुजल सुद्धा जुडलाय आपल्या सोबतीला. सो आता थोड्याच वेळात आमची मॅच होणार आहे. तर भेटो मॅच झाल्यानंतर तुम्हाला. फायनली आमचं खेळून झाले आणि खूप मजा आली. निशांत कसा वाटला पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स. चैतन मस्त भावा चांगला खेळलास. असंच पुढे जाऊन खेळ अजून भारी भारी खेळ दाखव आपल्या टीमला. चला आता आम्ही सगळे निघालो घरी जाऊ ना. रवन काय फिल्डिंग केली यार एकच नंबर तुम्ही. चला मंडली आलो जस्ट घरी आणि आता फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटतो तुम्हाला. अरे आता यो पोची आणली बरोबर यो लाठी पुशाचा मग त्यांना अशा गाठी मारायच्या. गाठी मेरले जरा टिकतो तो मग लवकर खराब नाही येणार. हे बघा टेक्नॉलॉजी बघा. मग आता काय करायचा बसल्या बसल्या. एक्स्ट्रा 15 दिवसाला कुशी आणायचा. 15 दिवसाला अशा गाठी मारायच्या. मग बरोबर ते सांगायचा हा मग नित्यात कला बरा आहे महाराजा बरोबर. तू पुढे आलतो बघ कुत्सा खाल्ली ना सगळे. त्याला सांग मग मी जेवायला बोलवले. ओके हा त्याला फोन कर. माझी मम्मीने सांगले जेवायला ये घरी. ओके काहीच बघा आमच्या इथे लागले रामायण. मम्मी बघते रामायण. रामायण मी ना बघत रामायण पप्पा बघते. पप्पाला आरती सांगायला लागतात ना. मला भाजी घेऊन आले. नानी काय बोलते किती दिवस कुठे आहेस. कुठे आहो बाबा. हा शेतावर जाताव येताव शेतावर जाताव येताव. मिनिमम 2 दिवस झालं ब्लॉगच ना बनवलं. तेरा वेळेला तिकडं काफीच वारली ती. हो तिकडं बाबाचं झाला लगेच तिकडं गेलो. झालं मग जेवण बनवून. हो पप्पा रामायण बघते ना मी नेला बरं मी शितेला कापलवले ती मला कहाणी सांगा. तर बोलते सावकार सांगन ती लय मोठी कहाणी आहे. पप्पा सांगितलं एक दिवस. हो मग ते शेंगदान मी सांगन पण बोलते त्याला म्हणजे लय टाइम जाते म्हणून बोलते मगशी सांगा. मग तो सेपरेट पप्पाचा एक ब्लॉग त्याला आमचा ब्लॉग पप्पाला लागला. आता आम्ही दोघे रेडी झालोय आणि आता चाललोय मेल्याला अर्थात जत्रेला फेसवनला. सो आपली गाडी आता आमिर दादा घेऊन गेलेला. तो येतोय आता. तो आला का मग आम्ही जाणार आहोत आम्ही दोघे मेल्यामध्ये जरा एन्जॉय करायला. अजून दोघे जण आहेत पण त्यांची गाडी त्या साईडला आहे. बाई रस्ता लय डेंजर इकडे लाईट पण नाही. आमच्या फ्लॅशवर फ्लॅश तोंडावर येते खाली काहीच फ्लॅश नाही. तो आमिर दादा आला का निघणार होता मी आता. काय जाता गाडी सुद्धा भेटली आमची. तो निहलला दिले गाडी चालवायला. सो आता जातो डायरेक्ट. काय जाता आम्ही पोहोचलोय मोस्तोवरती आणि इथे समोरच मोस्तोवे अग्रिकोली मोस्तोवे आणि आपल्या सोबत जयेश आहे रुद्र आहे आणि निहाले. आता जातो आम्ही आतमध्ये. अजून पोरं आहेत आमच्या गावातले आले आहेत. जातो आता बघूया कसा एन्जॉयमेंट येते. कडक ओ बाई नाही तर मावलेच थंड कडक. अजय भाऊ तुम्ही कधी आले भाऊस. इथे हाडकुटली आहे सांग जरा त्याच्यात आम्हाला. बस पलटीवाली का. आता आम्ही त्याच्यात जाणार आहोत गाईस. बघू जरा मजा आली म्हणजे आलं सारखे. पण तू याही घरी मजा गेले डायरेक्ट म्हणलं वाटतं बॅगच भरून आणले. हे टाका अजून आपण बी घेऊन बॅग घेऊन पैसे आपण कडक काम आहे यांचं गाईस. पहिल्यांदा तर आम्ही बसणार आहोत आकाश पाळण्यामध्ये. सो तिकीट वगैरे काढलंय आम्ही. आता बघतोय बघू कशी मजा येते. सोबतीला जे होते ना ते गेले आम्ही दोघेच राहिलो. आता ए तिकीट भाई तिकीटाचा पैसे ते लोट आमचं. फायनली आमचा नंबर लागलाय आणि आता मी बसलोय दोघे जय दादा मी आणि आमचे जे पार्टनर होते ना ते गेले टाकून गेले आम्हाला. सध्या बघूया आता वरती जसा घुमेल तशी मजा येईल. काय बघा कुठे होता मी आता.
गाडी लावल बाकी आपल्याला काय ना होणार. ही बघा कसली डेंजर आहे. जाऊ आपण सगळं घुमू आज. फायनली आमचं घुमून झालंय भाई. मी वापस बसणार नाही याच्यात. डोक्याला पूर्ण चक्कर आली माझ्या. ये भाई चक्कर आली. जय श्रीराम. मजा आली इथं डोक्याची नस उभी राहिली भाई. निक ऑल द बेस्ट भावा. नाही भाई दमलो भाई. एक जण झाला पुरा भाई. मी नाही नाही भाई. मी बघता पहिले तुमचा एक्सपिरियन्स काय. तुमचं आलं तुम्ही या दी मग मला एक्सपिरियन्स सांगा काय तुमचा. जा जा तुम्ही जा. एकच याच्यात पुरा झाला भाई. कॅपॅसिटी नाही राहिली आता. माणूस घडतो नक्की. एक चॅलेंज आहे चल माझ्याकडून. हा अरे तू तर नॉर्मली येऊन बसलेली असतो. यो बघा गाईस कसा यो राडा बघा उलटा सुलटा बघा. ओ भाई यो उलटा झाला. यो भाई साहब ये उलटा झाला. बघा हे उलटा होतो तो. हा रिअली हो उलटा झाला. मी नको मला जगायचं आहे. तुम्ही मारायचं नाहीये. कशाला बसतो त्याच्यात. ए रुद्रा रुद्राचा एक्सपिरियन्स बघा. बघतोय भाई त्यांचं काय आलं होणार बघा. गेलेच मजा करायला. काम झाला काम चालू होतं मी काय समजत. निर्लज्ज आहे. निर्लज्ज हसत. झाली पार्टी. ए भाई ए उलटी मे कसा कसा काम. नाही भाई कोपरावच राहत जडता. भले 5,000 दिले तरी नको. यारे बसलेली 10,000 बक्षीस. नाही नको. एवढं निर्लज्ज रे. हा ते उलटी पलटी होत अरे तुम्हाला काही वाटलं ना. इथे मेल्यामध्ये जयस जयसदा झालाय छोटा पोरगा. अरे त्याला ते कसा संपवतो त्याचा. ते पाळण्यान गेला. त्या पाळण्यान उरू ना वरची. जयसदा पाळण्यान उरवायला पाहिजे होतं वरची. आपण नको. मी तर कानानच नाही भाई. तुम्हीच जा. आता आम्ही थांबलोय बॉल मध्ये ग्लास पाडायला दोन चार मध्ये. ए भाई कैसा आहे बताओ जरा पब्लिक को. एक बोल मे दोन चान्स मे गिरा तो. दोन चान्स रुद्रा. भाई दाखवायलाच नाही भेटला पब्लिकला. हे पॅटी हे चुनायच्या. रुद्रा सगळं ना पर पारशील तू आहे क्षमता तुझ्यात. रुद्रा मंडळी मोस्तो मधून एन्जॉय करून आम्ही निघालो आता घरी जायला. चालू आहे जस्ट घरी. आणि घरी आल्यावर तिकडे बघा किती जण जमलेत. निशान झोपला नाही अजून. रुद्र भाई आईस्क्रीम आपल्याला भाई माझ्या काहीच घ्यायची क्षमता नाही. यांनी मला बसवला पाळण्यात भाई.
तो आपल्याला आईस्क्रीम घ्यायला येते चला आता आकाश पाळले आहेत समजलं का भीती वाटवती ना तुम्ही कुठं बघला मग लाईव्हला बघवतो कुठले लाईव्हला बघलास लाईव्हला मी आलो नव्हतो पाळण्यात बसून आईस्क्रीम रुद्रमाळे असता नाही घाबरतो तू एक काम कर आईस्क्रीम खाणार खाल ना ते पैसे मला दे हो छान भाई बघली भाई तर मंडळी आता मी जातोय झोपायला आजचा व्लॉग इथेच एंड करतोय आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू गाईज अशाच नवीन ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज गुड नाईट लव्ह यू मला